गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो पिछले क्लास में हम गुलाब सिंह के बारे में जो विचार कर रहे थे, गुलाब सिंह इस कहानी के द्वारा हम लोग विचार कर चुके थे देश प्रेम की भावना। देखो देश प्रेम, देन नेक्स्ट त्याग, देन नेक्स्ट बलिदान, जो हम इसके साथ साथ जो उन्होंने ये विचार को भी हम लोगों को समझाया था कि भाई बहन का जो प्रेम, जो भाई और बहन के बीच का जो भाई बहन का जो प्रेम, सहज प्रेम, भाई बहन का सहज प्रेम का चित्रण भी इसके द्वारा हम देख चुके थे। और इसके साथ साथ जो रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सिटीजन, प्रजा की जिम्मेदारियां, कर्तव्य तथा जो इसके संबंध में विचार उन्होंने कर चुके थे। और इसके साथ साथ हमारे झंडा, सो झंडा मीन्स क्या है, जो फ्लैग तिरंगे, झंडा, सो फ्लैग हमारे जो देश की जो क्या है आजादी का जो प्रतीक, स्वतंत्रता के प्रतीक या संकेत के रूप में इसके द्वारा चित्रित किया गया है। जो इसमें प्रमुखतः दो कैरेक्टर को हम लोग देखते हैं, एक तो हमारे जो पाठ का जो शीर्षक जो है ना, जो क्या है गुलाब सिंह, जो गुलाब सिंह ये कैरेक्टर है। और दूसरा कैरेक्टर है जो उनकी बहन, जो ये दोनों का कैरेक्टर इसके द्वारा चित्रित किया गया है। इसके अलावा और भी अन्य छोटे मोटे कैरेक्टर भी इसके साथ आते हैं। जो यहाँ जो हम लोगों ने देख चुका था कि गिना और पानी, जो इसके बारे में कोई जरूरत नहीं पड़ता। जो जब हम अमर अंत की कहानी जो कहने वाले हैं, तब ये दिन या तारीख इसके पीछे क्यों हम चले, जो अच्छा काम के बारे में सोचते संदर्भ में दिन तारीख आदि के बारे में ना सोचना है, ये लेखक का एक अभिप्राय है, लेखिका का एक अभिप्राय है। और उसके जो चार उसके घर में जो पिता, जो उनके घर में कौन कौन थे, उनके घर में पिता, माता और एक है गुड़िया जैसी बहन, जो गुलाब सिंह सारे घर का जो कैसा लड़का था, मैंने बताया था कि दुलारा लड़का, दुलारा मीन्स प्यारा लड़का है। और एक दिन की बात है, वो जो बीमार पड़ चुका था, जो किसने गुलाब सिंह ने, जो बीमार पड़ चुका था, उनका जो क्या हो गया था, जो माँ बाप ने उन दिनों में जो क्या करते थे कि आज की तरह जो जैसे अस्पताल आदि ना चलते थे बनने में, जो उनके लिए खाना पीना बंद कर चुका था, जो उनके खाना बंद हो चुकी थी, लेकिन जो उन्होंने क्या करा था कि बार बार खाने की तीव्र इच्छा उनमें उत्पन्न हो गई थी। इन्हीं कारण से उन्होंने खाने की चीज मांग रहा था, मुझे खाना दो, जो आदि चीजों को जो खाने के लिए दे दो, ऐसा जो मांगता था। जो ये देखकर छोटी बहन को अपने भाई मांगने का जो विचार है, ये उन्होंने जो मांग रही है ये ना देख सकी, इसलिए उन्होंने क्या कर दिया, चुपके से रसोई घर में चले गए। और उन्होंने क्या क्या चुरा लाई थी, गुड़ और चने चुरा कर लाई और अपने भाई को खिला दिया। जो अपने भाई को खिलाने के बाद क्या हो गया, जो उनका जो भूख मिट गया। और जब जो उनके जो भैया की जो बुखार क्या हो गया, बढ़ गया, बुखार मीन्स क्या है, ज्वर, एडी देनो, सो बुखार जो बढ़ गया, पर वो तो खिला ही चुकी थी, इसने बहन ने अपने भाई को खिला चुकी थी, क्या क्या खिलाई थी, गुड़ और चने खिला चुकी थी अपने जो भाई के संतोष के लिए, अपने भाई के खुशी के लिए, अपने भाई के संतोष के लिए। वो माँ बाप का गुस्से को भी सहने के लिए उन्होंने क्या हो गई थी, तैयार हो चुकी थी। पर भाई ने अपने माता से या पिता से गुड़ और चने की बात को किसी से नहीं बताया, जो उन्हें ना बताई।
धीरे धीरे क्या हो गया, रोग मिट गया या रोग शांत हो गया या उतर गया या कम हो गया भाई के मन में। लेकिन भाई के मन में अपने बहन के प्रति ये चित्र जो है या जो प्रेम का छाप, छाप मीन्स क्या है, असर प्रभाव केड़ जो छाप पड़ चुकी थी अपने भाई के प्रति, जो तद विरुद्ध बहन भाई के प्रति ऐसा प्रेम का चित्र छाप गया था। ऐसी एक नहीं, ये तो एक छोटा सा एग्जांपल के रूप में उन्होंने बता दिया है, एक नहीं अनेक बातें बहन की, माँ की, पिता की, जो उसके मन में जो ऐसी जो छप गई थी, ऐसी मीठी मीठी घटना ये, वो कभी उनसे लड़ता झगड़ता भी। देखो जो घर में दो बच्चे हैं तो कल ही मैंने बता दिया था, सो यंगे वर्किंग परिस्थिति में रहे मने में इब्रुम ओब्रु मक्की दे रहे हैं मनु मंगु ही होता एक चल रहे वन चाइल्ड फादर मदर। सो यंगा की जो परिस्थिति में रहे नोडी तंदे कर रहे ताई का कर ताई कर रहे तंदे का कर यूरी बुन कर रहे मक्कल के मतले आकर इतना परिस्थिति ना ना मेरे दौड़ता है। लेकिन जो उन्होंने बता रही है अपने भाई के साथ लड़ाई झगड़ा जो शुरू करती थी, जो देखो क्यों झगड़ा करती थी, ये प्यार की झगड़ा, ठीक है ना, ये तो प्यार की झगड़ा, सही प्रीति है झगड़ा, संतोष को सकला बिट्रे आगित्या इधर द्वेष का झगड़ा लगा होता ना ना होता वो झगड़ता थी। पर आंखों के आंसू, देखो आंखों के आंसू, आंख कन्नों कन्नों के तक कंधा कन्नी न बिंदु और मन के रंग, जो मन में होने वाले मन के प्रति भावना ये रंग जो कलर उसके मन पर छपी, उसके मन पर छपी इन घटनाएं असर जो भाई के प्रति, माँ के प्रति, पिता के प्रति जो भावनाएं उनमें भर गई है, वो रंग भर गए हैं, वो तो जो किसी कारण से भी ऐसी छपी तस्वीर को दो ना सके। ಇಷ್ಟೆ ನೀವು ಇರುವನು ಅಥವಾ ಏನೇ ಮಾಡಿದ್ರು ಆ ಮನಸ್ಸಿನೊಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಯನ್ನ ತೊಡೆದಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಚಿತ್ರವನ್ನ ಅಳಸಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಓದ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ವಾಹನ ದೇಚುಕೇತೆ ಅವ ಆಗೆ ಅವನು ದೇಖದೆ ಜಾಯ್ತೆ ಏನೇ ಆಸಿ ಅವ ಬಗಿ ಕಿ ಮೂರ್ಜಾಯೇ ಮೇ ನೈ ಜಾನ್ ಆಗಿ। एक दिन एक घटना जो बता रही है, एक घटना होगी ऐसी हवा, हवा मीन्स क्या है गाड़ी, सो ಎಂತ ಗಾಡಿ ಮೀನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಭಯಂಕರವಾದ ಗಾಡಿ, ಸೊ ಅದು ಎಂತ ಗಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮುರ್ಜಾಯೇ ಮೀನ್ಸ್ ಒಣಗೋಗಿರೋದು ಟೂಟೆ ಹೋಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಜೊ ದಿನೊಮ್ಮೆ ನೈ ಜಾನ್ ಆ ಗಿ ನೈ ಜಾನ್ नया जो विचार आ गई या नया सांस आ गई ಒಂದು ಒಂದು ಹೊಸ ಗಾಳಿ ಬಂತು ಒಂದು ಹೊಸ ಶಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆನೋ ಅನ್ನೋ ರೀತಿಯ ಸೊ ಒಂದು ವೇಗ ಒಂದು ಸಂತೋಷ ಒಂದು ಆನಂದ ಆ ಭಾವನೆ ಕಂಡು ಬಂತು ನೈ ಜಾನ್ ಆ ಗಿ ಯೇ ಅವ ಉಮಂಗೋ ಕಿ ಅವ ಯೇ ಅವ ಉಮಂಗ ಉಮಂಗ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಉತ್ಸಾಹ ಉತ್ಸಾಹ ಕಿ ಅವ ಉಮಂಗ ಕಿ ಅವ ಕಿ बड़ी भारी जुलूस निकलना था, बड़ी भारी जुलूस, जुलूस मीन्स क्या है उत्साह पर्व अंतर है, सो बड़ी भारी जुलूस, जुलूस मीन्स उत्सव, उत्सव पर्व अंतर पड़े मेरे बनिए जो देखो, सो बड़ी जो उन्होंने कहा जो बड़ी जुलूस निकलना था उनको उत्सव ना ತಗೊಂಡೋಗೋದಿತ್ತು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗೋದಿತ್ತು ಸೊ ಎಂತ ಮೆರವಣಿಗೆ ನಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ಜಂಡಾ ಲೇಖರ್ ಚಲನೆ ಜುಲೂಸ್ ನಿಕಲ್ಲ ಸೊ ಜಂಡಾ ಸೊ ಧ್ವಜವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂತ ಸನ್ನಿವೇಶ ಪರ್ ಬಾದಶಾಹ ಹುಕುಂ ಲೇಕಿನ್ ಬಾದಶಾಹ ಹುಕುಂ ಹುಕುಂ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಆದೇಶ ಆರ್ಡರ್ ಕಿಸ್ನಾ ಬಾದಶಾಹ ಜೋ ಬಾದಶಾಹ ಕೌನ್ ಹೈ ಜೋ ಹಮಾರೇ ದೇಶ ಕೋ ಯಾ ಹಮಾರೇ ದೇಶ ಕೋ ಛೋಟೇ ಮೋಟೇ
राज्य बनाकर जो धर्मार करने वाला या शासन करने वाला नायक है बादशाह, उनका हुकुम मींस क्या है, ऑर्डर आदेश, हुकुम अंदर आदेश, हुकुम अंदर ऑर्डर अथवा आदेश है बादशाह का, ऑर्डर का क्या आदेश का कि जुलूस ना निकले, उन्होंने ऑर्डर दिया था, उन ऑर्डर को बटी दा ऐना मन है ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿದ್ದ. ನೋಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಶಾಸನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಳ್ವಿಕೆ, ನಮ್ಮ ನಾಳಕ್ಕೆ ನೋಡಿ 130-135 ಕೋಟಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ರಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಜನ 440 ಜನ ಎಂ ಪಿಗಳು ಕೂತ್ಕೊಂಡು ಒಂದು ಶಾಸನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ 440 ಜನ ಮಾಡಿದ ಶಾಸನ 135 ಕೋಟಿ ಜನನು ಕೂಡ ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಸೀ ತರ ಜೋ ಬಾದಶಾಹ ಕಾ ಆದೇಶ ತಾ ಕಿ ಜುಲೂಸ್ ಕೋ ನಾ ನಿಕಲ್ನಾ, ಅದೇ ತರನೇ ಆ ಬಾದಶಾಹ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದ ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರದು. ಅವರು ಶಹರ್ ಮೇ ಆತಂಕ ಛಾ ಗಯಾ, ಈ ಮಾತು ಸುಂದರ ಶಹರ್, ಶಹರ್ ಮೀನ್ಸ್ ನಗರ, ಆ ಪ್ರದೇಶದ ತುಂಬ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆತಂಕ, ಒಂದು ರೀತಿಯ ಏನೋ ಬೇಸರದ ಛಾಯೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು. ಆತಂಕ ಛಾಗೆಯ ಬಡ ಆಯ ಭಾಷ ಕ್ಯೋ ನಾನಿಕಲೆ ಜುಲೂಸ್ ಕ್ಯೋ ನಾನಿಕಲೆ ಅಮಾರ ಜಂಡಾ ಬಾಯಿಲೆ ಬಹನ್ ಸೆ ಕಹಾ, ಜೋ ಉನ್ಹೋನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ದಿಯಾ ಬಾದಶಾಹ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಜಾಕರ್ ಐಸಾ ಪ್ರಶ್ನ ನಾ ಪೂಛ ಸಕ್ತೇ ಹೈ, ಬದಲೆ ಮೇ ಆಪ್ನೆ ಆಪ್ ಉನ್ಹೋನೆ ಅಪ್ನೆ ಬಹನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಉನ್ಹೋನೆ ಪ್ರಶ್ನ ಕರ್ತೇ ರಹಿಯೇ. ದೇಖೋ ಬಡ ಆಯ ಭಾಷ उन्होंने प्रश्न उत्तर करने लगा. बहन ने भाई ने बहन से कहा, बहन बोली कौन है ये बादशाह, बहन ने पूछा अरे भाई ये बादशाह कौन है, ये बादशाह है यारो. भैया ने कहा होगा कोई जो उन्होंने अहम से कहा, अहम तरह व्यंग्य वाली जाने यारोबा, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟ. ಹ್ಞೂ ಹೋಗ ಹೋಯಿ. ಸೊ ಬಹನ್ನೆ ಪೂಜ ಕ್ಯೋ ನಾ ನಿಕಲೆ ಜುಲೂಸ್ ಕ್ಯೋ ನಾ ನಿಕಲೆ ಜಂಟಾ, ಯಹಿ ಪ್ರಶ್ನ ಬಾಯಿನೆ ಜೋ ಪೂಜ ಬಹನ್ ಸೆ ತದ್ ವಿರುದ್ಧ ಬಹನ್ನೆ ಯಹಿ ಪ್ರಶ್ನ ಕೋ ಬಾಯಿ ಸೆ ಪೂಜ ಕ್ಯೋ ನಾ ನಿಕಲೆ ಜುಲೂಸ್ ಕ್ಯೋ ನಾ ನಿಕಲೆ ಜಂಟಾ, ಯಾಕೆ ನಾವು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ಯಾಕೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಧ್ವಜವನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು. ನಿಕಲೆ ಜಂಟಾ ಬಾಯಿ ಕಟು ಸ್ವರ ಮೇ ಬೋಲಾ, ಬಾಯಿ ಕಟು ಸ್ವರ, ಕಟು ಸ್ವರ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂಥರ ಕಠವಾಗಿ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸ್ವರ ಮೇ ಬೋಲಾ ಅಮಾರ ದೇಶ ಬಾದಶಾಹ ಗುಲಾಮ್ ಜೋ ಹೈ, ಅಮಾರ ದೇಶ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಾ ಹೈ, ಇಸ್ ತರಹಕ್ಕೆ ಬಾದಶಾಹೋಂ ಕಾ ಗುಲಾಮಿ ದೇಶ ಹೈ, ಅಮಾರ ದೇಶ ಆಜಾದ್ ದೇಶ ನಹೀ ಹೈ, ಇವತ್ತಿನ ತರ ನಾವು ಫ್ರೀಡಮ್ ಇಲ್ಲ ನಮಗೆ, ಈ ಬಾದಶಾಹನ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೋಟೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಕೊಂಡು ಆಳ್ವಿಕೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ಅಂತ ಬಾದಶಾಹನ ಬಗ್ಗೆ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಅಮಾರ ಬಾದಶಾಹ ಅಮಾರ ದೇಶದ ಬಾದಶಾಹ ಗುಲಾಮ್ ಜೋ ಹೈ, ಉತ್ತರ ತತ್ತೋ ಜರೂರ್ ನಿಕಲೆ ಜುಲೂಸ್, ಉತ್ತರ ಆಯ ತತ್ತೋ ಹಮ್ ಜರೂರ್ ಜುಲೂಸ್ ನಿಕಲೆ, ಉತ್ತರ ಬಂದ್ಬಿಡ್ತು ಖಂಡಿತ ಹಂಗಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಲೇಬೇಕು. ಜೋ ಜರೂರ್ ನಿಕ್ಲೆ ಜುಲೂಸ್ ಹಮ್ ಜರೂರ್ ಪಹರಾಯೆಂಗೆ ಅಪ್ನಾ ಜಂಡಾ, ಹಮ್ ಜರೂರ್ ಪಹರಾಯೆಂಗೆ, ಪಹರಾ ಮೀನ್ಸ್ ಹಾರಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಪಹರಾಯೆಂಗೆ ಕಿಸ್ಕೋ ಅಮಾರೆ ಜಂಡಾ ಕೋ ಪಹರಾಯೆಂಗೆ, ಐಸಾ ಜೋ ಪಹರ್ನೆ ಬಾಯಿಸಿ ಕರಿಯಾ ಅಪ್ನಾ ಜಂಡಾ, ದೇಖೆ ಕೌನ್ ರೋಕ್ತಾ ಹೇ, ದೇಖೆಂಗೆ ಕೌನ್ ರೋಕ್ತಾ ಹೇ, ನೋಡೆ ಬಿಡೋಣ ತಡೀತಾರೆ, ಕೌನ್ ಮೇ ರೋಕ್ ಸಕೇಗಾ, ಜುಲೂಸ್ ತೋ ಜರೂರ್ ನಿಕ್ಲೇಗಾ, ಔರ್ ಜುಲೂಸ್ ಜುಲೂಸ್ ಕೆ ಸಾಥ್ ಜಂಡಾ ಕೋ ಭೀ ಸಾಥ್ ಮೇ ಲೇ ಜಾಯೆಂಗೆ, ಕೌನ್ ರೋಕ್ತಾ ಹೇ ದೇಖೆಂಗೆ, ಐಸಾ ಏಕ್ ಛೋಟಾ ಸಾ ಚಾಲೆಂಜ್ ಭೀ ಕರ್ ಲಿಯಾ ದೋನೋ ನೇ, ಭಾಯಿ ಔರ್ ಬಹನ್ ಇಸ್ ತರಹ ಕಿ ಚಾಲೆಂಜ್ ಕೋ ಭೀ
लेते हैं। जिंदगी तैयारी होने लगे, इसके बदले में उन दोनों ने जो सिर्फ अपने मुंह से आने वाली बात नहीं है बदले में उसके लिए तैयारी भी करने लगी। झंडे को तैयारी शुरू हो गई। बहन ने अपनी पुरानी ओढ़नी, बहन क्या कर दिया अपनी पुरानी, पुरानी मीन्स ओल्ड, पुरानी नई, अपोजिट वर्ड पुरानी नई, पुरानी है सो ओल्ड था ओल्ड अने सो अने को ओढ़नी है वेल ना ओढ़कण ओढ़नी सो ऐसा जो पुरानी ओढ़नी जो फाड़ कर फाड़ना मींस रिमूव जो उसको फाड़ दिया एरडो भाग मारतो टुकड़े टुकड़े कर दिया फाड़ कर झंडा बना दिया उसकी सहायता से झंडा तैयार कर दिया। लाल हरा रंग भी चढ़ गया जो उस पर हमारे झंडे का रंग जो कौन कौन से देखो लाल रंग कलर लाल हरा और सफेद लाल हरा झंडे जो उन्होंने लाल हरा रंग को भी जो उन्होंने रंग भी चढ़ गया दोनों रंग को चढ़ा दिया। भाई ने उसे अपने खेलने के डंडे में बांध लिया। भाई ने उसको क्या कर दिया अपने खेलने के डंडे डंडे मीन्स कड्डी आट आड़ कड्डी ना तो उनको ढेर मारना जो उसके ऊपर उसको उन्होंने बांध दिया। सब कड्डी के फ्लैग का ये बट्टे तो आ बट्टे ना कट कर तंत दो सो नोड़ी लेरमा ये रीति इरता तंत दो सो नम्मा ध्वजा हिंगे हिंगिरुते नोड़ी सो ई कलर ले ई कलर ना माड्बिट्टु ई कड्डिगे इदन्न कट कर तंत दो संडे को उन्होंने जो केले के डंडे पर उसको उन्होंने डंडे में सो बांध दिया। अब तो झंडा तैयार हो गया। अब भाई झंडा लेकर चला। अब भाई ने उसी झंडे को लेकर कहां चला जुलूस में छपा गया। जो चला अरे भाई जाते कहां को हम भी साथ चलेंगे बहन आग्रह से बोली। जो बहन ने कहा भाई से अरे बहन जो भाई कहां चलते हो मैं भी तुम्हारे साथ चलता हूँ ऐसा आग्रह करती है ये विनती करती है। सो नोड़ी एक एक कूड़ा केड़ दो सो नानो ने जो ते भक्ति में तीनों पे आ मुक्तिया वो बड़ा अंधेरी एक तक तो देखो जो चित्र में हम देख रही है ऐसे एक संदिग्ध को आग्रह बोली। पर बहन बड़ी दूर जाना है तुम तक जाओगे पर बहन बड़ी दूर जाना है मैडम तुम बहुत दूर होगे और दूर जाना होगा तुमको तक जाओगे तक जाना मीन्स क्या है आयासा सुस्ता हो सो आयासा कूड़ा देखेंगे आगो बेड़ा सो ऐन मे भाई ने उसको रोक लेता है जो तक जाओगी नहीं भैया नहीं बहन ऐसे दोनों में झगड़ा शुरू होती है नहीं भैया नहीं बहन इना बर्तनी बेड़ा का अन्ना ये रीति इन दोनों में झगड़ा शुरू हो जाती है। जुलूस कौन बनाएगा जो झंडा उठाना जो तब बहन ने कहा जुलूस कौन बनाएगा मेरे बड़ी यार मार मार करे कौन बनाएगा तुम झंडा उठाना इन बहुत लोग बेटा करते हमें जुलूस बनाकर चलेंगे पीछे पीछे हमें जुलूस बनाकर इतने 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 नाम मेरे बड़ी होंगे बर्तनी हम दोनों साथ में चलेंगे ऐसा जो दोनों निकलते हैं निकलने के लिए जो बहन ने भाई से कहा अनुमति मांगा पीछे पीछे नहीं रानी तुम जुलूस नहीं। भाई ने जो उसको जुलूस में ले जाने के लिए इनकार कर देती है इनकार करना सो अदनु तप पुस्तक बंद बेड़ा या कान कुन नी बोलो बेड़ा अनुटो सो वन कंट्रोल मत करे तुम नहीं रानी तुम जुलूस नहीं तुम एक काम करो तुम
ऐसा ही एक काम करो आयतो इन वन पर लेकर ये रीति मारो हमें रोली का तिलक लगाकर हमें रोली का तिलक रोली मीन्स क्या है कुमकुम आते हैं तो रोली है कुमकुम कुमकुम सो को कृष्ण कुमकुम बोलता सो अब केमिकल आदि थोड़े आप कुमकुम ना ये मतलब तिलक लगाकर ऐसे रोली का तिलक लगाकर सो विदा करो विदा विदा करना सो उसको वेद देना सो हम कल स्कूल का करते हो विदाई सो विदाई का पील कोड़ के तेरे कर सो विदा करो जैसे जो जैसे राजकुमारी अपने भाई राजकुमार को विदा करती है जैसे राजकुमारी अपने भाई को जिस तरह विदा करती है तो राजकुमारी या रीति तन्नन्ना युद्ध के कल्स कोड़तले आ रीति नीनन्ना कल्स कोड़ो अनुटो सहेल मटरे अन्ना तंगी के एक करते दो सुबह ने मांकुशी की किलकारी के साथ ताली ताली बजाई और दौड़कर थोड़ी सी रोली थोड़े से चावल सजा लाई जो इतना भाई के मुंह से जो शब्द आए जो वही धीरे से जो चले गए बाहर ने और जो किलकारी के साथ किलकारी ने क्या है बहुत खुशी के साथ जो उन्होंने ताली बजाना ताली में क्या है चप्पाड़े मारना नृत्य मणकोंडु ओकटंदो ताली बजाई और दौड़ते हुए जाकर थोड़ी सी रोली स्वल्प कुंकुम सो आरती के तो तिलक मोड़ के कुंकुम थोड़े से चावल अरे अक्षते तेल बनाओ अर्चन बना अच्छे तरह तो कीजे अदन मार कौन तो मन थोड़े से चावल सजा लाई सजाना सो अलग रूप करके उसको लाई ताली में एक दीप भी जल रहा था ताली में आरती मोड़ के तट्टे सो तट्टे बड़े बड़े दीप मनु कूड़ा जल रहा था जलना ना पूरी काय करता तो दीप मनु अच्छी तरह जल रहा था भाई की आरती उतारती भाई की आरती उतारती उतारनी थी अपने भाई को आरती उतार कर जो उसको बैठने के लिए तैयार हो गई बहने ನೋಡಿ ಅಣ್ಣನನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡೋದಕ್ಕೆ ತಂಗಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಜಾವಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸೊ ರೆಡಿಯಾಗಿ ಆರತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದು ಸೊ ಮುಖಕ್ಕೆ ಚಾರೋ ತರಫ್ ಅಂದ್ರೆ ಮುಖಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆರತಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೀವೆಲ್ಲ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರ ಮೂಲ ಆರತಿ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ದೇವ್ರ ಫೋಟೋಗಳಿಗೆ ಆ ರೀತಿ ಅಣ್ಣನಿಗೆ ಆರತಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಚಾರೋ ತರಫ್ ಮಾತಿ ಮುಖದ ಸುತ್ತಲೂ ಕೂಡ ಗುಮಾನ ತಿರುಗಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಾಲಿ ಏಕ ಆಭಾಮಂಡಲ್ ಬನಾನೆ ಲಗಿ ತಾಲಿ ಏಕ ಆಭಾಮಂಡಲ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸುತ್ತ ಹಿಂಗ್ ಬರೋದಕ್ಕೆ ಆಭಾಮಂಡಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಸೊ ಈ ಬಲಭಾಗದಿಂದ ಶುರು ಮಾಡಿ ಒಂದು ರೌಂಡಿಂಗ್ಗೆ ವಾಪಸ್ ಜಾಗಕ್ಕೆ ಬರುತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಬರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಒಂದು ಆಭಾಮಂಡಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಜೈಸೆ ಆಭಾಮಂಡಲ್ ಬನಾನೆ ಲಗಿ उसने देवी देवताओं के चित्रों में भी वैसा ही आभामंडल देखा था सो देवी देवतेगळ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ಆಕೆ ನೋಡಿದ್ದಂತೆ ಸೊ ದೇಖಾ ಥಾ ಕೈಸಾ ಹೀ ಉಸ್ಕೋ ಆರತಿ ಲಗ ಆರತಿ ಕರಂಗಿ ಬಾಯಿಗೆ ಚಾರೋ ತರಫ ವೈಸಾ ಹೀ ಆಭಾಮಂಡಲ ದೇಖಕರ್ ವೋ ಬಹುತ್ ಖುಷಿ ಹುಯಿ ಬಾಯಿಕೋ ಇಸೀ ತರಫ ಆಭಾಮಂಡಲ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಜೋ ಉಸ್ಕೋ ಆರತಿ ಉತಾರತೆ ಹುಯೆ बहने भाई के माते पर तिलक लगाया भाई के माते मीन्स क्या है फोरहेड अंतरहेड माते पर फोरहेड अने सो अने के तिलक वन्ने इट्रो चावल बिकराना अंतर की ना अक्षय के ना आम तक दो तो भाई ने बहन के पैर चुए तब भाई ने बहन के पैर चुए तो आगा कन्नी गोत को तक दो होता ಸೊ ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ದೃಶ್ಯನ ಹೇಳ್ತಾರೆ ಸೊ ಆಕೆಗೆ ಕಣ್ಣಿ ಹೊತ್ಕೊಂಡು ಇವರು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪೈರು ಚುಟ್ಟೆ ಅವ್ರು ಬಿದಾನಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬೀಳ್ಕೊಡುಗೆ ತಗೊಂಡು ಹೊರಟರು
बाण ने बाएं के सिर पर हाथ फेरा और बलैया भी बाण ने बाएं के सिर पर सोना तले कूदने सवर तक कर दो जो उसको बाएं मैंने सिर पर हाथ फेरा और बलैया भी बलैया बलैया मींस बलाई आशीर्वाद अनात्मना कोड़ते सोचेंगे आशीर्वाद अनात्मने आशीर्वाद मारे कर सकते दो अब वह झंडा लेकर चला अब उसने झंडा लेकर निकला सो कौन झंडा लेकर निकला गुलाब सिंह ने झंडा लेकर निकला सो वहां से अपने घर से निकल गया पर दरवाजे पर सो कड़ी देखती रह गई बाहर ने दरवाजे पर सामने ಬಾಗಲಕನೆ ನಿಂತುಕೊಂಡು ಸೊ ಹಾಗೆ ಅಣ್ಣ ಹೋಗೋದು ನೋಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಡಿ ನೀವು ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಿರ್ತೀವಲ್ಲ ಸೊ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾರಲ್ಲ ಮನೆಯಿಂದ ಬಂದಂತ ನೆಂಟರು ಮನೆಯಿಂದ ಊರಿಗೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂದಾಗ ನಾವು ಅಲ್ಲೇ ರೋಡ್ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡೋದನ್ನು ನೋಡ್ತಾನೇ ನಿಂತಿರ್ತೀವಿ ಅವ್ರು ರೋಡ್ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಿ ಹೊರಟಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಯ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ತರ ಬಹನೆ जो अपने जो आपके जहां तक भाई के तस्वीर या भाई दिखता है वहां तक देखने के लिए दरवाजे पर खड़े हो गए कड़ी देखती रह गई सो कहानियों की राजकुमारी इसी तरह विधा देखती है कहानियों की राजकुमारी कहते लल्ली बरतकंता राजकुमारी इदे रीति युद्ध के कळसकोडतकंतदु अन्नदु आके केळिदु वह झंडे को लहराते हुए ले जाते बाई को दूर तक देखती रही वह बाद में बहुत दूर तक अपने भाई झंडे लेकर जो जुलूस में बहुत दूर तक चलने तक उन्होंने देखती रही तुम दूर दूर को वो दृश्य न नोड़ता निंतुबिट्टो देखती रही कुछ दूर जाने पर कुछ दूर थोड़े दूर ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋದ ನಂತರ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾಷಕ್ಕೆ ಸಿಪಾಯಿ ಭಾಷಕ್ಕೆ ಸಿಪಾಯಿ ಸಿಪಾಯಿ ಸೈನಿಕರು ಈ ಬಾದಶಾಹನ ಸೈನಿಕರು ಬಂದ್ರು ಸಿಪಾಯಿಯೊನೆ ಜಂಡೆ ವಾಲೆ ಕೋ ರೋಕ ಸೊ ಜಂಡೆ ವಾಲೆ ಕೋ ರೋಕ ದಿಯ ಸೊ ಉನ್ಹೊನೆ ಆರ್ಡರ್ ಭೀ ದಿಯಾ ಥಾ ಜುಲೂಸ್ ನಾ ನಿಕ್ಲೆ ಜಂಡೆ ನಾ ನಿಕ್ಲೆ ಫಿರ್ ಭೀ ಉನ್ಹೊನೆ ಜುಲೂಸ್ ನಿಕ್ಲಾ ಔರ್ ಜಂಡಾ ಲೇ ಜಾ ರಹಾ ಥಾ इसलिए बादशाह के सिपाहियों ने उसको रोक लिया सही कारण दिन और मत तड़ निलिस कुटरो आ ध्वज तो लोग तय कर पता ना वो ना रुका लेकिन वो व्यक्ति ना रुका इवरो अन्न अंत तिलको बोदिले और निंतकोंडिना बदला की जो आगे चल रहा था बादशाह के सिपाहियों ने जो गोली चला दी जो इसी कारण से बादशाह के सिपाही ने क्या कर दिया जैसे डम 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 ऐसा आवाज करते हुए गोली चला दिया और मैंने शूट ಮಾಡ್ತಕ್ಕಂತದ್ದು ಗುಂಡಾರಿಸತಕ್ಕಂತದ್ದು ಬಂದೂಕಿನಿಂದ ಪಿರಂಗಿಯಿಂದ ಗುಂಡಾರಿಸಿ ಬಿಟ್ಟು जो गोली चला दी वो गिर गया जो अचानक गोली चलाते ही वो क्या हो गया गिर गया सो ಯಾವಾಗ ಆ ಗುಂಡು ತಾಕ್ತು ಶರೀರಕ್ಕೆ ಆಗ ಹೋಗ್ತಾರೆ ಬಿದ್ದೋಗ್ಬಿಟ್ಟು ಜಂಡಾ ना गिरा लेकिन विशेषता ये कि लेकिन उन्होंने गिरा लेकिन झंडा को गिरने के लिए मौका नहीं दिया उन भी तो था आदरे फ्लैग न बिट सक मात्र अवकाश को लिया ये वेला मोड़ इंतिरा सिनेमा में वेला मोड़ इंतिरा बेकार दस्ती रीति चित्रण में बंद इंतिरा सन्निवेश में ये ना मान रहे उन्होंने सारी कने बेकार इंतिरा आदरे देश ध्वज के मात्र ಕೆಳಗಡೆ ಬಿಡಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವ ಅಂತ ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ಬೇಕಾದ ಸಿನಿಮಾಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರಾ ಹಂಗೆ ಈ ರೀತಿನೇ ಇವನು ಇವನು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ರು ಕೂಡ ಫ್ಲಾಗ್ ಮಾತ್ರ ಹಂಗೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದ ಬೀಳ್ಸಿರ್ಲಿಲ್ಲ ಉಸ್ಕೆ ಆತ್ಮೆ ನಾ ಓ ಜಂಡಾ ಉನ್ಗೆ ಆತ್ಮೆ ನಾ ಗೋಲಿ ಚಲತೆ ದೇಖ್ ಕೋಯಿ ಉಸ್ಕೆ ಪಾಸ್ ನಾ ಆಯಾ ಯಾವಾಗ ಸೋ ಇವನಿಗೆ ಗುಂಡಾಸಿದ್ರು ಆ ಶಬ್ದ ಕೇಳಿದಾಗೆ ಎಲ್ಲ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಇನ್ನ ಏನು ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂತವರೆಲ್ಲ ಚಲ್ಲಾಪಿಗೆಯಾಗಿ ಹೊರಟೋಗ್ಬಿಟ್ರು ಯಾವ ಮುಂದೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅವನು ಬಂಡಿಯಾಗಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದ ಜೊ ಉಸ್ಕೆ ಆತ್ಮೆ ಥಾ ಜೊ ಗೋಲಿ ಚಲತೆ ದೇ ಕೋಯಿ ಉಸ್ಕೆ ಪಾಸ್ ನಾ ಆಯಾ ಬಹನ್ನೆ ಬಾಯಿ ಕೋ ಗಿರ್ತೆ ದೇಖಾ ಬಹನ್ನೆ
अपने दरवाजे के अपने घर के दरवाजे पर खड़े होकर देखा था इस दृश्य को। माने आ भागलपुर निंतो ये दृश्य ना नोड़ता है तो तंगी सामना किए मार बिटलो ईगा ईके ओड़ा दुके शुरू मार बिटलो। उसके इन्हें जो गोली उसके पास ना आया बन में भाई को गिरते देखा वो दौड़ पड़ी वो दौड़ पड़ी ओड़ दुके शुरू मार दो। भाई कौन से लतपत पड़ा था भाई कौन से कौन रे ब्लड डर आता है अर्थात ना कौन से ब्लड सो ब्लड देने कर रहे हैं चला वीन टाइम को गुटोड़ दे रहा था साधु परिणाम रक्त सरा कंकरे हर दो टाइम को आ रक्त का मड़वी ना लेकिन जी दान का कनाड़ बोल रहे हैं कनाड़ का भी येर बोल देता है लतपत पड़ा था वो पुखारती रही भैया भैया जो पड़ा था इसलिए बाद में यहीं से ही अपने घर से ही जो उन्होंने बुलाने लगी भैया 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 ऐसा जोर जोर से वह बुलाने लगी। इन्हीं तरह अन्ना अन्ना करे बाई बड़ों को बड़ा दुखे शुरू मार दिया। बाई के प्राण ना मानो या अमृतवाणी का सुनकर लौट पड़े ना वह बोला तू आ गई ये झंडा ले अंडरलाइन करने देना अनोटेशन ये पढ़ता है। सो भाई के प्राण सो वक्ता दंत उसरो मध्य बंधन का आयत बन गया। ये अमृतवाणी सुनकर अपने बहन की अमृतवाणी भैया भैया ऐसे अमृतवाणी सुनकर लौट पड़े मध्य इनके उसी नाटक बंधन का आयत को लौट पड़े और वो बोला वापस बंधो अदरित ये करो तू आ गई नी बन बेटा ये लो झंडा लो झंडा ले थोड़ी नी बंदा सो तो वो ये ये फ्लैग में तो वो पोस्ट को अंदर सो फ्लैग को डाल के प्रयत्न मारते हैं अंदर झंडा ले बाहर ने झंडा थाम ली बाहर ने झंडा थाम ली थाम ली थाम ली क्या है जो उधर दिया है देखो पकड़ा सो झंडा को पकड़ लिया भाई बहन से बांधे भाई के हाथ से झंडे को ले लिया या पकड़ लिया पकड़कर और बोला भाई चला गया भाई चला गया अंदर ये कर रहा हूं ये टाइम तो सौंदा गया ना ये मारता है एक एक दो जमाना कोट कोट और अलग जाकर काली मार दो अंदर तेरे को बोलो बहुत रोई अंदर चला गया करता ಆತ್ಮೆ ಧ್ವಜ ಮಾತ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಾಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಭಾಷೆಗೆ ಸಿಪಾಯಿ ಮಾನವ ಗಡಜಿ ಭಾಷೆಗೆ ಸಿಪಾಯಿ मानो समझ लो उन्होंने गढ़ जीत कर गढ़ मीन्स क्या है कोटे का अर्थ है सो गढ़ा क्या उन्होंने गढ़ अंदर कोटे का अर्थ है गढ़ कोटे फोर्ट ಯಾವುದು ಒಂದು ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಸೊ ಕೋಟೆಯನ್ನು ಗೆದ್ದು ಬಿಟ್ಟರು ಅವರು ಗಡ ಜೀತ್ಕ ಚಲೇಗೆ ಅದನ್ನ ವಶಪಡಿಸ್ಕೊಂಡು ಓಡೋಗ್ಬಿಟ್ರು ಲೋ ಬಾಗೆ ಆಯೆ ಸಿಪಾಯಿ ಚಲೇ ಜನಕ್ಕೆ ಬಾ ಲೋ ಬಾಕಿ ಲೋ ಸೊ ಝಂಡೆ ಪೀಚೆ ಆನೆ ವಾಲೆ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಲೋ ಅವ್ ಕ್ಯಾ ಕರ್ದಿಯಾ ವಾಪಸ್ ಆಗೆ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ರು ಸೊ ಉನ್ನೆ ಬಾಯಿ ಕಿ ದೇಹ ಉಡಾಯಿ ಅವರನ್ನ ಸೇರ್ಕೊಂಡು ಈ ಅಣ್ಣನ ದೇಹವನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಓಡ್ತಂತೆ ಉಡಾಯಿ ಹಾಗೆ ಹಾಗೆ ಸಂಡಾಗೆ ಬಾಯಿ ಚಲನೆ ಲಗಿ ಸೊ ಒಂದ್ ಕಡೆ ಅವರೆಲ್ಲ ಅಣ್ಣನ ಶರೀರನ ಎತ್ಕೊಂಡಿದ್ರು ಸೊ ಇವಳು ತಂಗಿ ಬಾಹುಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವು ಬಾಯಿ ಚಲನೆ ಲಗಿ ಬಾದಶಾಹ ಒಪ್ಪಂತ ಬಾದಶಾಹ ಆರ್ಡರ್ ಆರ್ಡರ್ ತಾಕಿ ಜುಲೂಸ್ ನಹೀಂ ನಿಕ್ಲೇಗಾ ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗೋಂಗಿಲ್ಲ ಆರ್ಡರ್ ಇತ್ತು ಲೇಕಿನ್ ಜುಲೂಸ್ ನಿಕ್ಲ ಆದ್ರೆ ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಯ್ತು ಝಂಡಾ ನಹೀಂ ನಿಕ್ಲೇಗಾ ಜೊ ಜುಲೂಸ್ ಕೆ ಸಾಥ್ ಝಂಡಾ ಕೋ ಭೀ ನಾ ಲೇಕರ್ ಚಲನಾ ಹೈ ನಾ ನಿಕ್ಲೇಗಾ ಐಸಾ ಭೀ ಆರ್ಡರ್ ಥಾ ಲೇಕಿನ್ ಝಂಡಾ ನಿಕ್ಲಾ ಆದ್ರೆ
और बड़ी शान से निकला, बड़ी शान शान मीन्स क्या है ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ತುಂಬಾ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಆಗಿ ಆ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನ ಸಕ್ಸೆಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಡಿ ಶಾನ್ ಸೇ ನಿಕ್ಲಾ ಯೇ ಬಾಲಕ್ ತಾ ಗುಲಾಮ್ ಸಿಮಾ ಯಹಿ ಬಾಲಕ್ ಜೋ ಔರ್ ಕೋಯಿ ನಹೀ ನಾ ಹಮಾರೇ ಪಾಟ್ ಮೇ ಆನೆ ವಾಲಾ ಜೋ ಶೀರ್ಷಕ್ ಕಾ ಲಡ್ಕಾ ಯಹಿ ಹೈ. ನೋಡಿ ನಮ್ಮ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಪಾಠದ ಹೆಸರಿನ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಅಂತಕ್ಕಂಥವನು ಇದೇ ಹುಡುಗ. ಯ ಬಾಲಕ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಜೋ ಅಪ್ನಿ ಸುಗಂಧ ಬಿಕರೆ ಕರ್ ಚಲಾ ಗಯಾ ಜೋ ಅಪ್ನಿ ಸುಗಂಧ, ಸುಗಂಧ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಖುಷ್ಬು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸುವಾಸನ. ನೋಡಿ ಅವನು ಅಡಿಪಾಯ ಕೊಟ್ಟು ಹೋದ್ರು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಸೊ ನೋಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ನೆನಪು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸ್ವತಂತ್ರ ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದು ಗಾಂಧೀಜಿ ಒಬ್ಬರೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನು ಹತ್ತಾರು ನೂರಾರು ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಜನರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣನ ಬಲಿದಾನವಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನೇತೃತ್ವ ಗಾಂಧೀಜಿಯವರಿತ್ತು. ಅದೇ ತರನೇ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ, ಈ ಒಂದು ಧ್ವಜವನ್ನ ಎತ್ಕೊಂಡೋಗೋದಕ್ಕೆ ನೇತೃತ್ವ ಇವನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಅನ್ನೋದನ್ನ ನಮ್ಮಿಂದ ಗಮನಿಸ್ಕೋಬಹುದು. ಈ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್ ಹೇ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್? ಸೊ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಎರಡು ಸಾರಿ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅನ್ನು ರೀಡ್ ಮಾಡಿ, ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಸೊ ರೀಡ್ ಮಾಡಿ ವರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತೆ ಇದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಸೊ ಯಾವ ಗ್ರಾಮರ್ ಕಂಟೆಂಟ್ ಇದೆಯಾ ದೇಖ. ಸೊ ಕಾರಕ ಪ್ರತ್ಯಯ, ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಸೊ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಕಾರಕ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಸೊನ್ನೆ ಕೊಸೆ ಕೊಸೆ ಕಾಕೆ ಮೇಪ ಇಷ್ಟೇ ಕಾರಕ, ಎಂಟು ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು. ಸೊ ಅದೇ ಓ ಅನ್ನೋಯಿಂದ ಹೀಗೆ ಹೀಗೆ ಗೋಸ್ಕರ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಸೊ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೂಡ ಇದೆ, ಸೊ ಅದನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಅದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಇದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಕೆಲವೆಲ್ಲ ಗ್ರಾಮರ್ ಕಂಟೆಂಟ್ಸ್ ಇದೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಸೊ ಹಂಗೆ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸೊ ಒಂದೆರಡು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಅನ್ನು ಹೋಮ್ ಅಸೈನ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ನೀವು ಅಂತಂದರೆ ಬರೆದಿಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ನೀವು ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ಬಂದಾಗ, ರೆಗ್ಯುಲರ್ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಬಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಟೀಚರ್ಗೆ ಅದನ್ನು ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಇದನ್ನು ಪಿ ಡಿ ಎಫ್ ಮಾಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಬದ್ದವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕಳಿಸೋದಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಇದನ್ನು ನೋಡಬೇಕು ಕ್ವಶನು. ಯಾವ ಕ್ವಶನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೊ ಚಿಕ್ಕದು ಒಂದೇ ಒಂದು ಎರಡು ಕ್ವಶನ್ಸ್ ಮಾತ್ರ ಇರುತ್ತೆ. ದೋ ತೀನ್ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಸೊ ವೆರಿ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ ಅಂದರೆ ಬಾಯಿಗೆ ಬಾಣಕೋ ಕೈಸೆ ಇದಾಗ್ತಿ. ಸೊ ಒಂದು ಈ ಎರಡನೇ ಕ್ವಶನ್ ಒಂದು ಬಾಯಿಗೋ ಗಿರ್ದೇ ಲೇಖಕ ಬಾನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ, ಈ ಎರಡು ಕ್ವಶನ್ಗೆ ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿರ್ಬೇಕು. ಪ್ಲಸ್ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆಗಳಿದೆಯಲ್ಲ, ಸೊ ಇದನ್ನ ಒಂದು ಚಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು. ಸೊ ಒಂದು ಕಡೆ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು ಚಿಹ್ನ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕಾರಕದ ಹೆಸರು ನೋಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನೇ ಕರ್ತಾಕಾರ ಕೋ ಕರ್ಮಕಾರ ಸೇಕೆ ಸಾಕೆ ದ್ವಾರ ಕರ್ಣಕಾರ ಕೋ ಕೇ ಸಂಪ್ರದಾನ ಸೇ ಅಪದಾನ ಅಲಗ ಜೋ ಅಪದಾನ ಕಾರಕ್ಕಾಗಿ ಸಂಬಂಧ ಕಾರಕ ಮೇ ಪರ್ ಅಧಿಕರಣ ಹೇ ಬರೆ ಸಂಬೋಧನ ಕಾರಕ, ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಯನ್ನ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನೀವು ರೆಡಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು. ಸೊ ಇದು ನಿಮಗೆ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್, ಮಲ್ಟಿಪಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಓಕೆ, ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.